रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या मनसर शहरामध्ये खाजगी हॉस्पिटल विरुद्ध कारवाई व्हावी या मागणीसाठी सरपंच व ग्रामस्थ आमरण उपोषणास बसले आहेत. आज या उपोषणाचा पहिला दिवस आहे. याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे ब्युरो चीफ जयेश शहा यांनी. नाही, मनसर मधील काही हॉस्पिटल जी डेंग्यूच्या नावाखाली गेली 7-8 महिन्यापासून सर्रास दिवसा ढवळ्या लूट करत आहेत, त्याबद्दल खरं हे आंदोलन आहे. आणि तहसीलदार मॅडमच्या इथं जे काही चर्चा झाली त्या चर्चेत जे अपेक्षित होतं ते अपेक्षित भेटलं नाही. जोपर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी असतील किंवा जिल्हा शल्यचिकित्सक असतील किंवा हिवताप उपसंचालक असतील यांच्या अध्यक्षतेखाली एक चांगली कमिटी, माझ्या कानावर आले का त्यांनी कमिटी केली पण परस्पर केली, एक चांगली कमिटी कोणी केली? जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कमिटी केली असं मला सांगण्यात आलं, पण माझ्याकडे कुठला तसा पत्रव्यवहार झालेला नाही. पण जोपर्यंत अशी कमिटी होत नाही आणि आपल्या कसं असतं, आपल्या संविधानात लिहिलं आहे समजा एखाद्यानी खून केला तर त्या खुनाला काय शिक्षा आहे, तसं ह्या डॉक्टरांनी जे काय केलं आहे आत्तापर्यंत तर त्याला काय शिक्षा दे, काय केलं आहे का नाही हे चौकशी अंती सिद्ध, हा चौकशी अंती सिद्ध करून त्याच्यावर काय कारवाई करणार हे सुद्धा त्यांनी लिखीमध्ये दिलं पाहिजे. कारण माझ्याकडं सुद्धा अनेक पत्रं आहेत, आज तर मी प्रिंट मीडियामध्ये पाहिलं त्यांनी धडधडीत माझ्या आरोपावर खूप मोठी टीका केलेली आहे. आणि सगळ्यात दुर्दैवाची बाग म्हणजे माझ्यावर टीका करणाऱ्या डॉक्टरांमध्ये ज्यांना ॲलोपॅथिकची परवानगी नाही, जे फक्त नॅचरोपॅथी झालीत ते टीका करावत, ठीक आहे असेल त्यांना थोडंसं डॉक्टर किसन या, पण टीका करायला तरी माणूस त्या पूर्ण शिक्षणाचा तरी निवडावा त्यांनी ना, असं माझं वैयक्तिक मत आहे. तसं खरं हे आपल्या महाराष्ट्राचं भूषण आहे आणि आयुष्यात पहिलं कुठलं तरी उपोषण चालू करत होतो मी आणि ग्रामस्थ, असं मनात विचार आला का बाबा अण्णांचे आशीर्वाद घ्यावा, अण्णांना सगळं समजून सांगितलं, अण्णांचं मौन असल्यामुळं अण्णांनी बोललं नाही, पण अण्णांनी सगळं पत्रव्यवहार लिखी स्वरूपात येईल असं सांगितलेलं आहे. अण्णा ते एका अंत्यविधीच्या कार्यक्रमाला चालले होते, अण्णांनी जसं म्हणले मी पत्र पाहतो तिथं ऑफिसमध्ये ठेवा, म्हणजे खुनांनी सांगितलं. आणि त्यांचा जो सुय साहेब होता संपूर्ण वाचून हे कारण, आणि जे काही मुद्दे होते किंवा डेंग्यू टेस्टचे जे काय आमाप पैसे घेतले जातात, माझ्याकडं आता मी काल एक सोशल मीडियावर नंबर जाहीर केला होता का, जर कुणाला डेंग्यूची काही अशा रिपोर्ट पॉझिटिव्ह असतील तर त्यांनी ह्या नंबरवर पाठवा. वाणी साहेब तुम्हाला सांगतो, अक्षरशः 64 GB मेमरी कार्ड आहे माझं, आताही तुम्ही चेक करा संपूर्ण फुल झाले. काही काही रिझल्ट इतके धक्कादायक आहे का, टेस्ट किटवर निगेटिव्ह दिसते आणि रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह लिहिले. माझ्याकडं ऑडिओ रेकॉर्डिंगसुद्धा आहे त्या लोकांचं, काही काही लोकांनी मुलांना फक्त घरी पॅरासिटॅमॉलचं औषध पाजलंय, मुलं बरी झालीत. म्हणजे हे एक डॉक्टर लोकांचं काय म्हणजे काय चाललं आहे, हे थोडंसं आपण ज्याला देव मानतो त्या देवाकडून अशी तरी अपेक्षा नसावी. हा याच्यात सर्व डॉक्टर नाहीत, काही हॉस्पिटल आहेत. मी ह्या विभागाशी निगडीत ज्यावेळेस अधिकारी येतील त्यांना त्या संबंधित हॉस्पिटलांची नावं सांगणार आहे. हे नाही व्हावा, आपल्याला याच्यातून फक्त रुग्णांना चांगली सेवा आणि माफक दरात सेवा मिळावी ह्या त्याच्यामागचा हेतू आहे. आणि कुठल्याही रुग्णांची सर्वसामान्य शेतकरी वर्गाची कष्टकरी वर्गाची फसवणूक नाही व्हावा. आज समजा शेतीला कांदा 200 रुपये किलो झाला तर आपण अहोरात्र लोक टावं फोडतो आणि इथं डॉक्टर लोकांच्या तपासणी फी असतील किंवा इतर दर असतील याला कुठल्याही प्रकारची लगाम नसावा कायद्यात. अनेक ठिकाणी दरपत्रक ही बाहेर लावली जातात, ही दरपत्रकसुद्धा यांनी लावली गेली पाहिजेत. किती दवाखाने ऑथराईज आहेत हे सुद्धा अभ्यास करता करता असं कळलं आहे का, तर मोठं त्याच्याही मागं मोठं गौडबंगाली त्यांना देऊ. पण कारवाईमध्ये जर असे सापडले लोक तर त्याच्यावर आम्ही अशा स्वरूपाची कारवाई करू असं त्यांनी आम्हाला, असं आहे आमचं तसं आहे. पण आजचा जर तुम्ही प्रिंट मीडिया पाहिला तर त्यांनी ते जे काय आमचे काय आरोप होते ते धडधडीत नाकारलेत, म्हणजे नावं न घेता का असे अनेक डॉक्टर आहेत जे मला खाजगीतसुद्धा का आमचा तुम्हाला या गोष्टीला पाठिंबा आहे. हे ठराविक 4-5 हॉस्पिटलांमुळं जर संपूर्ण त्यांचंही हे बदनाम होत असेल तर त्यांनाही त्याचं कुठंतरी शल्य वाचतं. म्हणजे त्यांनीसुद्धा सांगितलं का बा आम्हीसुद्धा आहे फक्त आम्हाला उघड येता येत नाही. मग अशी माणूसही आला होता ज्यावेळेस उपोषणाला बसल्यानंतर 1-1.5 तासांनी त्यांचा माणूस आला होता एक पत्र घेऊन, पण ते काही मी त्यांचं पत्र स्वीकारलं नाही, त्यामुळे त्या पत्रात काय लिहिलं आहे हे माझ्यापर्यंत तरी कळलं नाही. फक्त ठीक आहे ती थोडीशी तुमच्या कायद्याच्या भाषेत चुकही असू शकेल, पण हा प्रश्न आहे हा सर्वसामान्याच्या जीवाशी निगडीत आहे, त्यामुळं याच्यात वेळ घालवण्यात माझ्या नाही. मी
थांबायला तयार आहे, तहसीलदार मॅडमनी मला लिखी द्यावं, पुढच्या 15 दिवसात जर कुणी काही दगावलं तर सर्वस्वी जबाबदार मी आहे, तसं दिलं तर मी थांबतोही, पण त्यांनी स्वतः जबाबदारी उचलली गेली पाहिजे असतील, किंवा आपले पाटील साहेब मंचरकर म्हणून, हां पाटील साहेब असतील, यांना आम्ही कुठलाही व्यवहार पत्रव्यवहार केलेला नाही. आम्ही जो काही पत्रव्यवहार केला आहे हा संपूर्णपणे शासकीय यंत्रणेला केलं आहे, त्यामुळं त्यांच्यापर्यंत एक कळलंय नाही कळलंय याबाबत थोडंसं हे आहे, आणि पाहू आम्ही त्यांच्याही कानावर घालू जर हे नाही. आणि कुठंतरी बाबा काहीतरी आपल्यावर आले, आज आपल्या पोटावर आले म्हणून हे कुठंतरी डायव्हर्ट करायचं हा एक प्रकारचा प्रकार आहे. वाणी साहेब मनसरमध्ये हे 15-15 कोटीच्या जागा विकत घेतात, यांच्याकडे पैसा कुठून आला, यांची आयटीआर मागवा, यांच्याकडे पैसा कुठं आला. उगाच महाराजांना बदनाम कर, महाराजांच्या या कामाला पवित्र कामाला बदनाम नाही करावं. इथं आज गावातले सगळे हिंदू मुस्लिम सगळे एकत्र आहेत, प्रत्येकजण त्याच्या जे काय त्याचे उत्पन्न आहे त्याच्यातलं हे देतो. आणि आता जर त्या विषयावर गेलं तर त्यांचीसुद्धा इतकी भयानक वक्तव्य आहेत वाणी साहेब, ती मी सांगू शकत नाही. त्यांनी वातावरण बिघडायला नको, कारण हा विषय थोडासा आमच्या भावनेचा आहे. म्हणजे तुमच्या 5,000, 7,500 अशा स्वतःहून तर पावत्या पाडल्यात, मग आम्ही काय त्यांना काय थोडी अशी बळजबरी केली. तुम्ही आत्ताही घ्या, मी तुम्हाला नावानिशी सांगतो, डॉक्टर संतोष शिंदे यांची 1,000 रुपयाची पावती आहे, डॉक्टर ओंकार कांजळेची 1,500 रुपयाची पावती आहे, मनसरकर असतील, डॉक्टर थोरात असतील, त्यांनी सगळ्यांनी स्वतःहून पावत्या पाडल्या. तो ही एक जबाबदारीचं भान आहे, यातला उगाच त्या कामाला याच्यात आणून बदनाम करावं नाही का, कुठंतरी आपल्या पोटावर आले म्हणून हे कुठंतरी एक 4-5 जणांचं हे षडयंत्र आहे आणि हे डायव्हर्ट करायचं. असं जर त्यांच्या कोणाकडं असं पुरावे असतील त्यांनी पुराव्यानिशी यावं, आणि माझं तर मत आहे त्यांनी सरळ खंडणीचा गुन्हा दाखल करावा. सेवा संघ असेल, ज्येष्ठ नागरिक संघ आहे, अशा अनेक संघटनेच्या, म्हणजे आमच्या गावात जेवढ्या काही संघटना आहेत, आणि मी काल जेव्हापासून जे चाललं आहे तुम्हाला मी मगाशी सांगितलं, अख्खं 64 GB फुल झालं आहे, एवढे माझ्याकडे ते रिपोर्ट आहेत. मी त्यासाठी अधिकारी का म्हणलो तर मला अधिकाऱ्यांना दाखवायचं होतं, तिथं जर टेस्ट निगेटिव्ह दिसती किटचा पण फोटो आहे, आणि सर्वसामान्याला एक कळत जर किटवर तुमची निगेटिव्ह दिसती तर तुमच्या कागदावर पॉझिटिव्ह कसे दाखवता, आणि कागदावर पॉझिटिव्ह दाखवून तुम्ही त्याच्याकडून रिसर पैसे घेता. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा, आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.